Psalm 9 verse 9. Stotra Sahita 9:9. The Lord is a stronghold for the depressed, a stronghold in the times of trouble. Parmeshwar piditansathi unch ashray durga hoil. Sankat samayi to unch ashray durga hoil. Praise God. Devala dhanyavad. The Lord is a stronghold for the depressed people. Mhanje nairashyamadhye aslelya pidit lokansathi Parmeshwar ashray sthan honar ahe. That God loves you dearly. Ki devacha tumchyavar khup prem ahe beta. And he does not want you to believe anything less. Ani devachi ichcha nahi ahe ki tumhi kutlya asha khalcha goshtinvar vishwas thevava. You know, depression is a major platform for the destruction of life, health, joy and system. तुम्हाला माहिती आहे नैराश्य एक फार मोठा मंच आहे ज्या नैराश्यामुळे लोकांमधला आनंद शांती सुख हे सगळं हिरावून घेतलं जातं. It has been confirmed. आणि हे असं कन्फर्म्ड सांगण्यात आलंय. The depression is an attack on life and destiny. की नैराश्य लोकांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेवर आणि आयुष्यावर झालेला एक हल्ला आहे. Extreme depression is a mental ill health condition. आणि प्रचंड नैराश्य जर आलं असेल तर त्याला मानसिक आजार असं नाव दिलेलं आहे. When you are dealing with depression, आणि ज्याला तुम्ही नैराश्याला हाताळत असता, it can sometimes be overwhelming or intimidating. कधी कधी ते नैराश्य फार प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. And you need to be very honest and open about your mental health. आणि तुम्ही तुमच्या मानसिक आजाराविषयी किंवा मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलायला शिकलं पाहिजे. डोंट हाइड युअर डिप्रेशन. तुमचं नैराश्य लपवू नका. बिकॉज कारण दॅट इज द फर्स्ट स्टेप इन फाइंडिंग रिलीफ व्हेन यू स्पीक आउट. तुम्ही जेव्हा उघडपणे बोलायला लागाल ना तेव्हाच तुमचं ते पहिलं पाऊल आहे तुम्हाला मदत मिळण्यास्तव. अँड हॅव्हिंग डिप्रेशन इज नथिंग टू बी अशेम्ड ऑफ. आणि नैराश्य आलेलं आहे यात लाजण्यासारखं काही नाहीये. बिकॉज यू आर नॉट अलोन. कारण तू काय एकटा किंवा एकटी नाहीये. देयर आर मेनी पीपल हु आर सफरिंग डिप्रेशन. जगभरामध्ये अगणित माणसं आहेत ज्यांना नैराश्याचा त्रास होतो. यू नीड टू स्पीक आउट. असं नाही बोलायचं. अँड यू नीड टू स्पीक टू गॉड फर्स्ट. आणि कुणाशी बोलायचं तर पहिलं देवाशी बोलायचं. गॉड इज अ स्ट्रेस बस्टर. देव आपलं दडपण काढू लावणारा देव आहे. He will remove all kinds of depression from your life. सर्व पद्धतीचं नैराश्य देव तुझ्या जीवनातन काढून लावेल. God wants to help you. देवाला तुला मदत करायची आहे. Are you ready to hold his hand? तू देवाचा हात धरायला तयार आहे का सांग. Are you ready to lift up your hand? तू तुझे दोन्ही हात वर करायला तयार आहेस का. You have to talk as God is on your side. असं बोलायचं की देव माझ्या बाजूनी आहे बस मला काही येत नाही मला काही कळत नाही पण मला एवढं माहिती आहे की देव माझ्या बाजूने. He can change your wretchedness into blessedness. तुझी महाभयानक अवस्था तो आशीर्वादित अवस्थेत बदलू शकतो. He can change your sick bodies into glorious bodies. तुझं आजारी पडलेलं शरीर एका वैभवी शरीरात देव बदलू शकतो. Depression is an activity of the demon. नैराश्य भूतांनी केलेलं काम आहे. इट्स अ साइन ऑफ डिमॉनिक ऑपरेशन. नैराश्य सैतानी दबावाचं चिन्ह आहे. आणि व्हेरी ऑफन डिप्रेशन लीड्स टू सुसाइड. आणि फार वेळा असंच होतं की नैराश्यात असलेली माणसं आत्महत्या करायला जातात. देयर आर सो मेनी रीझन्स फॉर डिप्रेशन. नैराश्यामागची कारणं तशी अनेक असतात. बट बिहाइंड इट ऑल. पण या सगळ्याच्या मागे द रीझन इज दॅट यू हॅव नॉट येट फाउंड अ गॉड फादर. तुम्हाला अजूनपर्यंत एक गॉड फादर म्हणजे कोणीतरी असं व्यक्तिमत्व जे तुला दत्तक घ्यायला तयार आहे मिळालेलं नाही. Someone you can look up to. असा कोणीतरी की ज्याच्याकडे बघबघून तुला जगता येईल. That is the main reason for depression. हे मुख्य कारण आहे तुला नैराश्य येण्यामागचं. You know, man will go through any ordeal. बघा मनुष्य कुठल्याही परिस्थितीतनं जाईल. Provided there is somebody to comfort him and help him. पण कोणीतरी त्याला सांत्वन देणारं आणि त्याला मदत करणारं असलं पाहिजे तर मग तो मनुष्य कुठल्याही परिस्थितीला भिडून जातो. Yes. कुठल्याही परिस्थितीला भिडून जातो. You see a child walking so boldly because the father is walking behind him. एखादं लहान लेकरू तुम्ही एवढं धाडसाने रस्त्यावर चालताना का बघता कारण त्याचा बाप त्याच्या मागे चालत आहे. Praise God. तसंच आहे. In the same way, तसंच आहे. You will walk in confidence when you know that your heavenly father is walking behind you. तुम्ही विश्वासाने चालाल जेव्हा तुम्हाला कळेल तुमचा देव बाप तुमच्या सोबत तुमच्या मागे चालत आहे. Praise God. Amen. Many times, अनेक वेळा people don't need medicine, they need confidence. लोकांना औषधाची गरज नसते थोडं विश्वासाने भरलेल्या शब्दांची गरज असते. का अवसानं गळालेली असतात ती अवसानं कोणीतरी त्यांना परत करा. Many times you give people God, their sickness goes. आणि अनेक वेळा तुम्ही लोकांना देव दिला ना
की त्यातही आजार सगळे निघून जातात. सी हाऊ ऑल द पेन वरीज एव्हरीथिंग गोज अवे. त्याला देव देऊन तर बघा, त्याच्यानंतर बघा त्याच्या वेदना दुःख त्रास कसं सगळं निघून जातं. That's why Jesus came. म्हणूनच तर येशू या जगात आलेले आहे. He is working like an antidepressant medicine for you. आज येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी एक लस म्हणून चालतायत या जगात. Praise God. नैराश्याच्या विरुद्ध असलेली लस. Having everything without God is a dangerous life. आणि देवाशिवाय अख्ख्या जगाचा स्वामी बनून सुद्धा फार धोकादायक जीवन असतं ते. That's why I carry God wherever I go. म्हणून मी तर जिथे जातो तिथे देवाला घेऊन फिरतो. The presence of Jesus is always with me. येशूंचा सहवास नेहमी माझ्या सोबत असतो. I feel very comfortable having him around me. आणि येशू माझ्या सोबत असले ना की मला बरं वाटतं, माझं येशू शिवाय होत नाही. How do you come here in large numbers? तुम्ही लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथं कसे येता? I don't advertise. मी काही जाहिरातबाजी करत नाही. But you who are blessed. पण ज्या तुम्हा लोकांना आशीर्वाद मिळाला. You who are healed. ज्या तुम्हा लोकांना आरोग्य मिळाले. You who are delivered. ज्या तुम्हा लोकांना सुटका मिळाली. You have gone around telling your family and friends. तुम्ही जाऊती भोवती जाता, तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना सांगता. That Jesus is येशू चांगले आहे. Come and try Jesus. या आणि एकदा येशूंना चाखून बघा. Praise God. देवाला धन्यवाद.